अरे हा कोण चंगीज खान ज्यानं जग जिंकलं आणि 1,40,00,000 लोकांची कत्तल केली आणि जो 1227 साली मरून नरकात गेला त्या चंगीज खानाचं हे भूत माझ्या सेक्शन मध्ये ठेवणार नाही, मी चिरडून काढीन. इन्स्पेक्टर गोडबोलेनं एकाकी पोलीस स्टेशन डोक्यावर घेतलं आणि सर्व स्टेशनभर एकच हाहाकार उडाला. सगळ्या हवालदार जमादारनी पोलिसांची एकच गाळण उडाली. घड्याळाचा काटा 10 चढत होता. सर्व पोलीस हवालदार नि जमादार आपापले कडक पोशाख करून पोलीस स्टेशनात आले होते. प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार चोरासारखा घुटमळत होता, आज किती बकरे कापाय मिळणार, कुठं कुठं हप्ते येणे आहेत, नि आपणाला तिकडे जाणे आहे. तो गोडबोले आला, अनेक सलाम झाले, परंतु ते सर्व पाठीवर घेऊन त्यानं केबिन मध्ये मुरकुंड दिली. त्याला पाहून सर्व पोलीस दचकले. त्यांच्या डोक्यातील बकरे कापायचे विचार तुरुंगातून चोर पळून जावा तसे पळाले आणि त्या सर्वांना 8 उभं राहावं लागलं. सर्वांनी आपले कान टवकारले. गोडबोले हा नवीन आला होता. तो नावानं जरी गोडबोले होता तरी तो मुळीच गोड बोलत नव्हता. 4 दिवसात त्यानं सर्व पोलीस स्टेशन धारेवर धरलं होतं आणि आपला दरारा बसवला होता. त्याला त्या विभागाची संपूर्ण माहिती नव्हती. त्या भागातील चोरांची गुन्हेगारांची तो चौकशी करीत होता. कॅबिन मध्ये येताच त्यानं प्रथम तक्रार बुक पुढे ओढलं आणि एक एक तक्रार शांतपणे वाचू लागला. तो एक एक पान उलटून स्वतःच दचकत होता. त्याच्या भुव्या एकाकी चढत होत्या तर मध्येच त्याचा चेहरा उग्रता धारण करीत होता. दर 1-2 पान उलटून चंगीज खान असं उद्गारत होता. त्या कंप्लेंट बुकाच्या दर 2 पानानंतर चंगीज खानाचं नाव दिसत होतं. आणि ते वाचून इन्स्पेक्टर गोडबोले संतापत होता. त्याला त्या नावाची चीड येत होती. शेवटी त्याचा पारा भलताच चढला आणि तो मोठ्याने किंचाळला, हे 412. ती यारोळी ऐकताच पुन्हा सगळे पोलीस धडपडले आणि एक हवालदार त्या 412 हळूच म्हणाला, अरे पळ नाहीतर ते साल मरल. तसा 412 नंबरचा पोलीस प्रथम गोंधळला नी मग त्यानं जोरदार धाव घेतली. झुलतदार लोटून तो सरळ पुढे जाऊन ताट उभा राहिला. दोन्ही टाचा सारख्या जुळवल्या. मग छातीचा डोलारा किंचित पुढे काढून खटकन सलाम ठोकून हुकमाची वाट पाहू लागला. काय रे, हे पोलीस स्टेशन आहे की हा घोड्यांचा तबेला आहे? गोडबोले दात ओठ खात म्हणाला. घोडे जसा तबेल्या चंदीची नि भरड्याची वाट पाहतात तसे तुम्ही सरकारी घोडे हप्त्याच्या भरड्याची वाट पाहता काय? बोल साहेब. मला समजलं नाही. 412 ओठावरून जीभ फिरून म्हणाला, साहेब घोडा कोण मला कळालं नाही. नाही समजलं मग एकतर. गोडबोले खवळून म्हणाला, अरे हा चंगीज खान दर 2 दिवसात एक मारामारी करतो, याचा अर्थ काय? आज कुणाचा दात पाडला तर उद्या कुणाचा कान तोडला तर परवा कुणाला ठोसा मारला हा चंगीज खान एका हुस्नाबी नावाच्या बाईच्या माग लागला आहे. तो तिला रोज घरात चिरून मारतो, चाकू घेऊन तिचं नाक कापायला निघतो आणि तुम्ही सुंबासारखी इथं फक्त NC नोंदवून माशामारीत बसता, याचा अर्थ काय? तो अजून बाहेर कसा? तुम्हाला काही सिरियसनेस वाटत नाही? म्हणे NC. पण साहेब 412 तरकून गेला नि साहेब कडाळडा. अरे हा चंगीज खान कोण ज्यानं जग जिंकलं, ज्यानं 1,40,00,000 लोकांची कत्तल केली नि जो 1227 साली मरून नरकात गेला, त्याचं हे भूत मी माझ्या सेक्शन मध्ये ठेवणार नाही, मी ते चिरडून काढीन. मग काय करू साहेब? 412 जीव गुदमरला आणि गोडबोले ओरडून म्हणाला, त्या हरामखोराला आत्ताच्या आत्ता माझ्या पुढे उभं करा, पळा. साहेबांनी पळा म्हणताच आधीच पळण्याच्या बेतात असलेल्या 412 दुप्पट बळ आलं आणि तो रबरी चेंडू उडावा तसा टनाटना उड्या मारीत पळत सुटला. आपण का पळतो आहोत हेही त्यांनी कुणाला सांगितलं नाही. सापळ्यातील उंदीर पळावा तसा तो पळाला. तो पळत राहिला आणि चंगीज खानाच्या नावाचं शंख करीत फिरू लागला. प्रथम त्यानं चंगीज खानाच्या घरी चौकशी केली तेव्हा स्वारी धंद्यावर गेली आहे असं समजलं. मग तो पोलीस ससे पारद्याच्या कुत्र्याप्रमाणे आझाद नगरच्या झोपडपट्टीकडे धावत सुटला. तो 412 पळता पळता मध्येच थांबून
जो दिसेल त्याला चंगीज खान दिसला का असा प्रश्न विचारित होता। चंगीज खान आजाद नगरात आपला धंदा करीत आहे हे कळताच 412 ला बरं वाटलं। ते आजाद नगर सर्व दृष्टीने आजाद होतं। तिथे सर्व लोक जसं जमेल तसं जीवन जगत होते, नी मरण येईल तसे मरत होते। या वृत्तीला साजेसाच त्यांनी निवाराही केला होता। जुने पत्रे, जुन्या चट्ट्या, डांबरी कागद, सडकी पोती अशा अनेक बेकार वस्तूंना राबून त्यांची घर म्हणजे झोपडी उभी केली होती। त्या टाकाऊ वस्तूंनीच त्यांच्यावर सावली धरली होती। त्या कुचक्या चट्ट्या पत्र्यांनी त्यांना आधार दिला होता, परंतु तिथं पाणी, संडास, दिवा याचं नाव नव्हतं। तिथं होतं फक्त क्रूर दारिद्र्य, अज्ञान, अंधकार, हेवे देवे, दंगली आणि त्याचबरोबर प्रेमही, संसारावरची मंगल श्रद्धा आणि कष्ट जे हात मुंबईचे गिरण्या कारखान्यांना चालवून ऐश्वर्यात भर घालतात, जे बळ मुंबईचा राजमार्ग आपल्या बळानं सरळ करीत आणि जे श्रम रेल्वेवर हुकूमत करून भारताचा व्यवहार सुरळीत चालू ठेवतं, ते सर्व तिथं त्या भयानंधारात नी दारिद्र्यात सरफडत होतं। ज्यांना काम नव्हतं, जे बेकार होऊन उपाशी मरत होते, ते दारूचा धंदा करत होते। त्यापैकी एक जण 12 वेळा तुरुंगात जाऊन आला होता आणि परत तुरुंगात जायला तयार होता, कारण आतल्यानी बाहेरचं जीवन जगायची कला त्यांनी पोटाकडून आत्मसात करून घेतली होती। याच आझाद नगरात चंगीज खान आपला धंदा तळ हातात घेऊन फिरत होता आणि त्याचा पाठलाग करीत पोलीस आझाद नगरात पळत होता। ती पडकी बोळ चक्रव्यूह सारखी चमत्कारिक होती। एका बोळात शिरलेला माणूस कोणत्या दिशेला बाहेर पडल हे नव्या माणसाला कळणं शक्य नव्हतं। पोलीस या नगरात अनेक वेळा आला होता, पण तोही त्या बोळात गिरक्या घेत होता। तो चंगीज खानचं नाव घेत बोळाबोळानं पळत होता। चंगीज खान तर त्याच्यापासून अवघ्या 6 पावलावर होता, पण त्याची नी पोलिसाची गाठ पडत नव्हती। ती भेट व्हायला दोघांनी 2 मैलाचं अंतर कापायला हवं होतं, किंवा चिराग नगरच्या वाटेवर दोघांना एकाच वेळी यायला हवं होतं। चंगीज खान आज बेबंद होता। तो आताशी एक बाटली झोकून मोकळा झाला होता। त्याच्या डोकीचे केस ताट उभे होते, फक्त नाकाच्या शेंड्याखाली त्यानं मिशा कातरल्या होत्या। त्याचा चेहरा लांबट आणि रागीट होता। दारूनं त्याचे डोळे तांबारले होते। त्याच्या अंगात फक्त गंजी फ्रॉक घातला होता आणि खाली रंगीत लुंगी लावली होती। त्याच्या पायात काहीच नव्हतं। डाव्या खांद्याला त्यानं पाखरं मारायची बंदूक लटकवली होती। उजव्या खांद्यावर त्याचा बोलका नी बेरकी पोपट बसला होता। चंगीज खानाच्या डाव्या तळहाताला अफूचा गोळा चिटकलेला होता, तर उजव्या मुठीत त्यानं लाल रंगाच्या पिकलेल्या ओल्या मिरच्या घेतल्या होत्या। त्यापैकी वरचेवर एक एक मिरची तो पोपटाला देत होता। ती एका पायात धरून तो पोपट खात होता आणि दुसऱ्या बाजूनं चंगीज खानाच्या खांद्यावर घाण करीत होता। चंगीज खानाच्या कमरेला गांजा होता, चरस होता आणि नोटांचं पुंडकही होतं। तो आज सकाळपासून दारू पित आपल्या रोजच्या गिराहकांना रतबाची अफू देऊन पैसे वसूल करीत होता। त्याला पाहून लोक दचकत होते आणि तो राजासारखा दारू पित अफू विकीत हिंडत होता आणि त्याच्या मागं त्या पोलिसाची फेसाटी झाली होती। चंगीज खान एका चौकात आला, त्यानं आपली धुंद नजर बेदरकारपणे चौफेर टाकली नी तो ओरडला, अरे हेच ना ते घर। हा, कोणीतरी चंगीज खानचा आवाज ऐकून आतूनच हुंकारलं नी चंगीज खान म्हणाला, अरे जीवला एक पावशर। थोड्याच वेळात एक पोरगी एक ग्लास घेऊन आली, तो ढोसून तिला 1 रुपया देऊन तो वळणार, तोच त्या पोलिसाला यश आलं। तो धापाटाकीत म्हणाला, हं चला सरकार। कहा? चंगीज खाननं विचारलं। चौकीवर। 412 ला जोर आला, चौकी पर क्यू भला? चंगीज खानानं जागीच स्वतःला झोके दिले।
मग टांग्याच्या घोड्यानं गदमुरकीला येऊन डुंगनानं माग सरकावं तसा तो प्रथम माग सरकला आणि पुन्हा पुढे येऊन त्या पोलिसाला म्हणाला, मैं तुम्हारा अफसर तो नहीं हूं, तुम गुमान चलो। उंदराकडे मांजरानं पहावं तस पाहत पोलीस म्हणाला, आज तुम्हारी धुलाई होने वाली है। अरे बापरे, फिर बड़ी बिलामत है। चंगीज खान सरळ चौकीकडे चालू लागला। त्याने चालत चालतच कमरेच्या नोटा काढल्या, त्या मोजल्या नि पोलिसाकडे नजर टाकली। तेव्हा पोलीस नरम आला होता, तो हसत होता। एक 5 नोट त्याला देऊन चंगीज खान पाय उचलू लागला। तसा पोलीस म्हणाला, अरे खान, इतनी जल्दी क्या है? अरे बाबा, आज तो मेरी धुलाई होने वाली है ना। अरे छोड़ ना खान, साला हम है। पोलिसाने पलटी खाल्ली नी चंगीज खान म्हणाला, काय रे हवलदार, तुम्हारा ये इन्स्पेक्टर म्याड है क्या? पुरा म्याड नहीं, हप म्याड है। मग दोघही हसले। चंगीज खान आल्याची खबर मिळताच इन्स्पेक्टर गोडबोलेनं आपल्या चेहऱ्याची उग्रता वाढवली नी तो सरळ बसला। डोळे वटारले, भुव्या चढवल्या। चंगीज खान समोर येतात त्याने खवळून विचारले, कोण तू? मैं चंगीज खान हूं सरकार। चंगीज खान शांतपणे म्हणाला, लेकिन मैं शहनशाह चंगीज खान नहीं हूं, एक गरीब। नंतर त्यानं खांद्यावरचा आपला पोपट साहेबाच्या टेबलावर ठेवला। तू धंदा काय करतोस? गोडबोलेनं प्रश्न केला आणि तो पोपट एक पाय वर उचलून डोळे बारीक करून शीळ घालीत बोलू लागला, गांजा बेचता, अफू बेचता, चरस बेचता, दारू पीता। अरे वाह साले, मेरा खाके मेरे खिलाफ बोलता है? अच्छा चल घर को, आज बेटा तेरे को ही खाऊंगा। तसा तो पोपट भुरकन उडून समोरच्या कपाटावर बसला आणि पुन्हा त्याने डोळे फिरून एक सुंदर शीळ घातली आणि पुन्हा त्याने आपला ठेका चालूच ठेवला। अफू बेचता, गांजा बेचता चंगीज खान गरक काया। गोडबोले चकित होऊन पाहत होता, तो चंगीज खानाकडे वळून म्हणाला, गांजा विकतो, अफू विकतो, दारू पितो, म्हणजे सगळी बेकायदेशीर कृत्य करतोस आणि काय बाकी राहिलं रे? ला होवल्ला कुवत सरकार, मैं जो भी करता हूँ वो सब पुलिस स्टेशन को मालूम है, इसमें चोरी नहीं। चंगीज खानानं सर्व पोलिसावरून नजर फिरवली। सर्व पोलिसांनी पापण्या पाळल्या आणि तो पोपट पुन्हा टेबलावर येऊन बसला। आणि मारामाऱ्या किती करतोस? गोडबोलेनं सवतळून टेबलावर बुक्की मारली नी फुरकन तो पोपट पुन्हा ओढून चंगीज खानच्या खांद्यावर बसला। चंगीज खानानं नकार अर्थी मान हलवीत कान धरले, तोबा तोबा केलं। आता दारू किती प्यायलायस? साहेबानं विचारलं। 5 पाव, चंगीज खाननं 5 बोटे पुढे केली। तू लबाड आहेस, गोडबोले म्हणाला, तू त्या किटाण्याचा दात का पाळलास? साहेब, मैं कभी झूठ नहीं बोलूंगा, चंगीज खान म्हणाला। किटाना और सटाना ये दोनों भाई है। उस दिन उन्होंने दारू पी के आपस में मारामारी करके सालों ने कंप्लेन मेरे नाम की ठोक दी। और साहब, असल बात ये है कि किटाना को कभी दांत ही नहीं थे, तो मैं कहाँ से गिरा दू? हेकून गोडबोले विचारात पलटा आणि कंप्लेंट बुकाचं दुसरं पान उलटून म्हणाला, आणि हा इब्राहिम याच्या ढुंगणात तू चाकू मारला नाहीस? साहब, ओ दिन मैं मांजगाव पोलीस कस्टडी में था, कैसे बताऊ? अच्छा, आणि ही हुस्ना भी कोण आहे? तू दररोज तिच्या घरात शिरून धांदल करतोस, तिचं नाक चाकून कापीन म्हणतोस, तिच्या अंगावर चाकू घेऊन जातोस, हे तरी खरं आहे का नाही? गोडबोलेनं डोळे फाडून विचारलं आणि चंगीज खान हात जोडून म्हणाला, साहब ये कंप्लेन किसने दी है? मुझे सवाल नहीं जवाब चाहिए। साहब वो हुस्ना बी को जरा बुलाएंगे। साहेबाने एक पोलीस पाठवला, त्या हुस्ना बीला ताबडतोब घेऊन या असा हुकुम दिला। बोलणं बंद झालं, चंगीज खाननं कानावरची विडी काढून पेटविली, तो शांतपणे धूर सोडू लागला। काहीतरी बोलायचं म्हणून गोडबोलेनं सहज विचारलं,
काय रे, 5 पावशेर दारू पिऊन तुला रे चळली कशी नाही? मालिक, वो आपकी मेहरबानी है, चंगीज खान नम्रपणे म्हणाला। दारू का धंधा करने वाले पुलिस वालों को हफ्ते भरते हैं, वो सब पुलिस के नाम से, जमादार के नाम से और इंस्पेक्टर के नाम से, यानी के सब पुलिस थाने के नाम से अपने दारू में पानी मिलाते हैं। मतलब, गोड़ बोले ठिसकारला, मतलब तो साफ है, चंगेज खान मनाला। असली दारू पुलिस स्टेशन खा लेता है और हम पागल पानी पीते हैं। या उत्तराने गोड़ बोले गप्प झाला। इतक्यात हुस्ना आली, बुजलेल्या खारुटी प्रमाणे ती चंगेज खानाला पाहून बाहेरच घुटमळली। द चगली उगीचच लाजू लागली, ती पुढे येईना, गोड बोले गंभीर झाला आणि चंगेज खाननं गाणं सुरू केलं। जरा सामने आओ चलिए, छुप छुप छलने में क्या राज है, अबे साली आओ सामने। ए हरामखोर, तू गप्प बैस, गोड बोले कडाडून म्हणाला, हे पोलीस स्टेशन आहे, तमाशा करू नको। साबो साली अंदर आएगी नहीं, चंगीज खान बोलला। तू तिला माझ्या समोर शिवाय देऊ नको, साहेबाने बजावलं आणि मुरकत मुरकत हुस्ना बी आत आली। नी एका कोपऱ्यात मुरडत उभी राहिली, चंगीज खानाकडे चोरून पाहू लागली। हे बाई, आता खरं सांग, हा तुला छळतो की नाही? एकाकी गोडबोले ओरडला, त्यामुळे बाहेरचे पोलीस कावरे बावरे झाले। त्यांनी आत कान लावले, आपले नाव निष्पन्न होऊ नये म्हणून देवाची करुणा भाकू लागले। 412 ची तर 5 वर धारण बसली। चंगीज खानासारख्या माथे फिरूचे 5 रुपये घेऊन आपण भयंकर चूक केली असं म्हणत तो मनातल्या मनात तोंडात मारून घेऊ लागला। जर चंगीज खानानं ही गोष्ट साहेबाला सांगितली तर आपला कडेलोट होणार या भीतीनं त्याचा चेहरा पांढरा पडला होता। हुस्ना भी बोलत नव्हती, ती भेदरली होती आणि वरचेवर चंगीज खानाकडे पाहत होती। वाघाच्या पिंजऱ्याजवळ गेलेल्या माणसासारखी तिची अवस्था झाली होती आणि कधी ती बोलते याची साहेब वाट पाहत होता। मग चंगीज खानच म्हणाला, सरकार ये लातों का भूत है, ये बातों से नहीं मानेगा। तू गप्पा बैस, गोडबोले म्हणाला। हे भाई, तुझं नाव काय? मेरा नाम हुस्ना। हा तुझ्या माग का लागला आहे? मालूम नाही, असं तिनं खांदे उडविले नी खाली पाहिलं। त्याच वेळी चंगीज खान खाकरला नी म्हणाला, ये हरामजादी को सब मालूम है, बोल क्यों मेरी खोटी करती है? तू इथं आमच्या समोर तिला शिव्या देतोस, अरे याला बंद करा, गोडबोले ओरडला। तसे पोलीस आत आले, चंगीज खान जवळ येऊन थांबले आणि दुसऱ्या हुकमाची वाट पाहू लागले। एक अर्ज है, ये साली को पूरा नाम पूछो। काय ग, तुझ्या नवऱ्याचं नाव काय? साहेबानं विचारलं आणि हुस्ना लाजली। तसा चंगीज खान चेकळून म्हणाला, अगे बोल बोल, तेरे नवरे का नाम बोल और चल। चंगीज खान हसला, साहेब घोटाळ्यात पडला आणि चंगीज खानकडे वळून म्हणाला, तू तिच्या घरात शिरतोस की नाही? चंगीज खाननं उत्तर दिलं, तू हिला मारहाण करतोस हे खोटं आहे का? साहेबानं विचारलं। नाही सरकार, चंगीज खान उतरला। मग बस कर बडबड, गोडबोले म्हणाला। दुसऱ्याच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करणं आणि नाक कापायची धमकी देणं या गुन्ह्याखाली मी तुला बंद करणार। लेकिन साहब, मैं दूसरे के घर में घुसता नहीं, चंगीज खान म्हणाला, मैं तो मेरे घर में जाता हूं। अरे हा आहे तरी काय प्रकार? साहब बात मामूली है, चंगीज खान मिस्किल हसत म्हणाला, जो घर मेरा है वही घर इसका है और ये मेरी बीवी है मगर हरामी है। काय, ही तुझी लग्नाची बायको आहे? गोडबोले इन्स्पेक्टर किंचाळून म्हणाला, अरे तुम्ही आरंभले तरी काय? सरकार अभी 2 बच्चे है, एक बच्ची आजाद नगर में रहती है, चंगीज खान म्हणाला, और ये साली घर का एक एक बर्तन उठा के बच्ची को देती है और फिर मैं इसकी धुलाई करता हूँ। मैंने इसको जरा भी मारा तो भागती है और तुम्हारे पुलिस मेरा नाम काट के इसकी कंप्लेन लिखते हैं और आप यह मगजमारी करते हैं। अरे हा काय तमाशा है, तो सर्व प्रकार लक्षात येऊन गोड बोले वैतागून म्हणाला,
तुम्ही सर्व मूर्ख आहात नी आज मलाही तुम्ही मूर्खात काढलत। चालते वाईतून चले जाओ। हा साहब चलते है। चंगीज खानानं खांद्याची बंदूक हुस्नाकडे दिली, नंतर एक मिरची पोपटाला देऊन तो साहेबाला म्हणाला, जाते है बाबा, मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी। आणि चंगीज खान दमदार पावलं टाकीत पोलीस स्टेशन बाहेर पडला। सर्व पोलीस त्याच्याकडे पाहत होते, पण चंगीज खानानं कुणाकडेही पाहिलं नाही। तो त्या गल्लीनं पुढे निघाला होता, त्याच्या खांद्यावरचा पोपट मिरची खात होता, पुढे हुस्ना चालली होती। आणि वरांड्यात उभं राहून गोडबोले चंगीज खानाची पाठमोरी आकृती पाहत होता। प्रथम तो चंगीज खानाला एक तिरस्कारणीय प्राणी समजला होता, पण आता त्याच्या हृदयात त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली होती। चंगीज खान आडाला झाला आणि गोडबोले फुटफुटला, खरच हा चंगीज खान आहे, पण तो जुना नाही, हा नवा आहे।